विजेच्या ठिणगीने पेंड्याच्या वखारीला भीषण आग लागल्याची घटना रात्री 3:30 सुमारास घडली असून या आगीत वखार जळून खाक झाले आहे। आगीत 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील सफाले भागातील साखरे गावातील रंजित गावड राहणार चांदीप यांच्या पेंड्याच्या वखारीला ही आग लागली। मेघ गर्जनेसह वीज सुरू होती। पावसापासून बचावासाठी पेंड्याच्या वखारीवर ताडपत्री देत असताना अचानकपणे रात्री 3:30 सुमारास बाजूला असलेल्या झाडावर वीज कोसळली व आग लागली। या आगीत प्रेसिंग मशीन व पेंढा पूर्णपणे जळून गेले आहेत। अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी ही आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले। सकाळी 8 वाजेपर्यंत आग धुमसत होती। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। पाऊस चालू असल्या कारणामुळे माझ्या कामगारांना मालावर ताडपत्री टाकण्यासाठी सांगितलं होतं। ते ताडपत्री टाकत असताना झाडावर वीज कोसळली होती। गट्टीला प्रचंड प्रमाणात आग लागली। आग एवढी प्रचंड होती की ते आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहे। 3 वाजल्यापासून फायर ब्रिगेडच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करतात पण अजूनपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही। आता 7:30 वाजून गेलेले आहेत। 10-12 लाख रुपयाचा माल होता तेवढी नुकसान झालेले आहे। तरी पण गव्हर्नमेंटने काहीतरी नुकसान भरपाई द्यावी। प्रत्येकवेळेस होणाऱ्या या नुकसानीचं गव्हर्नमेंटने याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालावं व आमचा पण रोजीरोटीवर थोडा विचार करावा। तुमच्या मजूरकरांना होणारा त्रास त्याच्यात काय होणार? अचानक पडणारा पाऊस वीज यामुळे आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते। मजूरकरांना त्रास होतो, आम्हाला त्रास होतो।